पाणे तालुक्यातील खडकवाडी येथील मांडओहळ खोऱ्यात मामाकडे राहत असलेल्या राहुरी येथील 16 वर्षीय अल्पवयीन तरुणीवरती अत्याचार करून तिला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। या प्रकरणी पीडित तरुणीच्या फिर्यादीवर गुन्हा दाखल झाला आहे। अरुण मदे असं आरोपीचं नाव आहे। या संदर्भात पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी आहे की पीडित तरुणी ही खडकवाडी येथील मांडओहळ खोऱ्यात राहणाऱ्या मामांकडे आली होती। मामांकडे राहत असताना पीडित तरुणी जनावरे चारण्यासाठी गेली असता आरोपी अरुण मधे याने पीडितेशी ओळख करून तिच्याशी शरीर संबंध ठेवले, तसेच याबाबत कुणाला काही सांगितलं तर मारून टाकण्याची धमकीही दिली। त्यानंतर एके दिवशी रात्री 10 ते 11 वाजण्याच्या सुमारास पीडित तरुणीला घराबाहेर बोलवून तिच्या इच्छेविरुद्ध अन्याय केला, त्यावेळी देखील तिला जीवे मारण्याची धमकी दिली। या संदर्भात पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ हे तपास करतायत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर।